कोरोना विरोधी लसीमुळे तयार झालेल्या अँटीबॉडीज 2 ते 3 महिने टिकतात आणि त्यानंतर त्यांचं प्रमाण हे कमी होत जातं, त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेतल्यांना तसंच रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांना तिसरा डोस देण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनाकडे दुर्लक्ष करू नका असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं 53 देशांना दिलाय. जगातल्या काही भागामध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा होताना दिसतोय आणि अशाच वेगानं कोरोनाचा प्रसार वाढला तर जगातल्या 5 लाख नागरिकांचा फेब्रुवारीपर्यंत बळी जाऊ शकतो असा इशारा WHO नं दिलाय. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता काही जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा पालिका विचार प्रशासन करत आहे आणि या केंद्रावर होणाऱ्या खर्चामध्ये कपातही केली जाणार आहे. केंद्र बंद केली तरी अगदी कमी मनुष्यबळामध्ये त्याचं व्यवस्थापन केलं जाणार असल्यामुळे रुग्णसंख्या वाढली तरी सेंटर्स पुन्हा कार्यान्वित करण्याची सुविधा केली जाणार आहे. राज्यातल्या कृषी पदवी अभ्यासक्रम आणि वास्तुकला पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक CET सेलनं जाहीर केलंय आणि त्यानुसार कृषी पदवीसाठी 5 ते 18 नोव्हेंबर दरम्यान तर वास्तुकला पदवीसाठी 13 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येतील. बातमी पावसाच्या इशाऱ्यासंदर्भातली पुढचे 4 ते 5 दिवसांमध्ये राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. कमी दाबाचं क्षेत्र पूर्व मध्य अरबी समुद्रात होणार आहे आणि त्याचा परिणाम हा पुढचे 3 ते 4 दिवस पावसाळी स्थिती कायम राहणार आहे. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर आंबेगाव तालुक्यातल्या अनेक गावांना मध्यरात्री जोरदार पावसाचा तडाखा बसलाय. तब्बल 2 तास पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. करपू लागलेल्या ज्वारी हरभरा यासारख्या पिकांना हा पाऊस पोषक ठरणार आहे आणि यासारख्या इतर पिकांना सुद्धा पावसाचा फायदा होणार आहे. बोरिवली पश्चिम गोराई भीमनगर परिसरातल्या प्लॉट नंबर 38 म्हाडा कॉलनीतल्या घरामध्ये फटाक्यामुळे आग लागली आणि आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अग्निशमन दलाच्या जवानांच्या वतीनं ही आग विझवण्यात आली. यामध्ये जीवित आणि सुदैवाने झालेली नाही. दिवाळीनिमित्त मुंबईतल्या माँ कालीच्या मंदिरात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट दर्शनासाठी गेले होते. रात्री उशिरा त्यांनी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं आणि यावेळी या दोघांसोबत चित्रपट निर्माते अयान मुखर्जी देखील उपस्थित होता. रणबीर आलियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधल्या भारताचं भवितव्य आता त्यांच्या हाती राहिलेलं नाहीये. तर आज स्कॉटलंड विरुद्ध भारताला विजय हा अनिवार्य आहे, त्यामुळे पुन्हा एकदा फटक्यांची आतषबाजी चाहत्यांना अनुभवता येणार आहे. दोन्ही सामन्यांमधील अपयशानंतर रोहित शर्मा आणि KL राहुल या सलामीवीर जोडीला अपेक्षित सूर गवसलाय. अश्विनचं पुनरागमन हे सकारात्मक यश आहे. कोरोनाने वाट लावले, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प जी 24 तासचा.